आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मराठी पत्रकार परिषद मुंबई पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हवेली तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या 85व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबियांचे तसेच सर्व गरजवंत नागरिक, पोलीस प्रशासनातील कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक व सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर लोणी काळभोर येथे आयोजित केले होते। या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार नाताभाऊ उंद्रे यांच्या हस्ते झाले। यावेळी हवेली तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया, यूट्यूब मीडिया व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सकाळी 10 वाजता शिबिराची सुरुवात झाली। शेकडो नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा फायदा घेतला। या आरोग्य शिबिरासाठी विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांनी सहकार्य केले। तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक सदस्य व सर्व पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रम यशस्वी केला। पाहूयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी कार्यक्रम स्थळावरून घेतलेला आढावा। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज आहे लोणी काळभोर या ठिकाणी। मराठी पत्रकार परिषद संलग्न हवेली तालुका पत्रकार संघ यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि इथं पदाधिकारी माझ्यासोबत उपस्थित आहे। सकाळपासून आरोग्य शिबिराला गर्दी झालेली आहे। तर शिबिराचे उद्घाटक नाताभाऊ उंद्रे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नाताभाऊ, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचा 85वा वर्धापन दिन राज्यामध्ये सर्वत्र साजरा होत असताना हवेली तालुक्याच्या वतीने लोणी काळभोर येथे आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर व विश्वराज हॉस्पिटल लोणी यांच्या माध्यमातून व हवेली तालुका मराठी पत्रकार परिषद यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आरोग्य शिबिर संपन्न होत आहे। नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि हवेलीच्या पूर्ण कार्यकारिणीने चांगल्या प्रकारे शिबिराचं आयोजन केलं, त्याबद्दल पुणे जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर तालुका रमेश निकाळजे, वास्तविक पाहता आमच्या हवेली तालुक्याची कार्यकारिणी झाल्यापासून आज हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिलाच कार्यक्रम आहे आणि जिल्हा अध्यक्षांच्या आदेशानं, महाराष्ट्राच्या राज्याच्या अध्यक्षांच्या आदेशानं, तसेच मुख्य विश्वस्त SM देशमुख सर यांच्या आदेशानं आम्ही हा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे। कारण हा कार्यक्रम राबवण्यामागचा उद्देश खास असा आहे की आज आपल्या मराठी पत्रकार परिषदेचा 85वा वर्धापन दिन आहे, त्याचबरोबर जागतिक अपंग दिन पण आहे आणि त्या तो उद्देश डोळ्यापुढे ठेवून की समाजामध्ये आपण काहीतरी सोशल काम केलं पाहिजे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।